जय शिवराय मित्र हो। मित्रांनो, आज मी पहिल्यांदाच माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये छत्रपती शिवरायांचं मी नाव घेऊन आज माझा हा व्हिडिओला सुरू करतोय। याच्यामागचं एक कारण आहे मित्रांनो, तर माझ्या मनात आलेले जे प्रश्न शंका कुशंका आहेत त्या मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। महाराज असू देत किंवा देवदेवता असू देत, त्याबद्दल किती प्रेम आहे तो मी ह्या माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे असे होते, त्यांची ख्याती काय होती ह्या पुऱ्या जगाला माहिती आहे। आणि मित्रांनो, अनेक राजे महाराजे होऊन गेले, त्या महाराजांनी आपल्या पत्नींसाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या प्रियकरासाठी मोठमोठे महाल बनवले, जसे ताजमहाल आहे, असे भरपूर आहेत जे महाल वगैरे बनवले। पण महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये एकच असा राजा मित्रांनो होऊन गेला ज्याने आपल्या आईसाठी आणि आपल्या रयतेसाठी स्वराज्य घडवलं, स्वराज्याचं दर्शन घडवलं, असा एकमेव राजामध्ये म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, ज्या हिंदूच्या देवदेवतांवरती अफझलखानासारख्या राक्षसी रूपी या राक्षसाने हिंदू देवदेवतांवरती हातोडा फिरवला होता, अशा अफझलखान रूपी राक्षसाचा कोतळा ज्या शिवाजी महाराजांनी बाहेर काढला ते शिवाजी महाराज। ज्या सुभेदाराच्या सुनेला कैद करून आणलं होतं मित्रांनो, त्यास त्या मातेला साडी चोळी देऊन सन्मानाने माघारी पाठवले ते शिवाजी महाराज। अशा शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण राहतो मित्रांनो, अभिमान वाटला पाहिजे आपल्याला की त्यावेळेस महाराजांच्या वेळेस जी रयत होती, जनता होती, ती जनता म्हणजे शिवरायांच्या पायाखालची धूळ आपल्या कपाळी मिळवून सन्मानाने या स्वराज्यात राहत होते। परंतु मित्रांनो, आज थोडं वातावरण किंवा आजची परिस्थिती थोडी बदललेली आहे, त्याच्यावरतीच मला बोलायचं आहे। कट केला। तर मित्रांनो, कसं आहे की आजकाल सगळीकडे ना पूर्ण फॅशन बनत चालली आहे। जो तो उठतो आपल्या हातावरती महाराजांचं नाव पडतोय, आपल्या छातीवरती नाव पडतोय, ठीक आहे, याबद्दल काय हरकत नाही। आपल्या महाराजांचं नाव छातीवर काय आपल्या काळजात रोवून मिळवायला काय हरकत नाही। पण मित्रांनो, तोच मुलगा आहे ना संध्याकाळी कुठेतरी बारमध्ये धुडक्याघात पडलेला दिसतो, तर असं होतं का म्हणे? आजकाल तुम्ही बघितलं असाल भरपूर वाहनांवरती, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, रिक्षा असो, सगळ्यांमध्ये छत्रपतींचं नाव असतं, क्षत्रिय कुलावतनचं, छत्रपती शिवाजी महाराज, ठीक आहे, अभिमान असावा। पण मित्रांनो, त्या माणसाने त्याप्रमाणे वागलं पण पाहिजे। कुठल्या तरी एखाद्या, तुम्ही सर्वांना अनुभव आलाच असेल, नाव महाराजांचं आहे पण त्या रिक्षामध्ये किंवा त्या फोर व्हीलरमध्ये नुसती शिवीगाळ अशा काही ना काही प्रकार सगळे चाललेले असतात, तर असं कुठेतरी होऊ नये। आजकाल फॅशन झाली आहे महाराजांसारखी दाढी वाढवायची, महाराजांसारखी कानामध्ये बाली घालायची, महाराजांसारखं चंद्रपूर लावायचा, ठीक आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत। पण मित्रांनो, फक्त एवढं करून फायदा नाही, महाराजांचे जे गुण आहेत, महाराजांनी केलेले पराक्रम आहे, हा पण आपल्या कुठेतरी आपल्या मनामध्ये, आपल्या आपल्या पूर्ण अंतःकरणामध्ये जमले, त्याची जाणीव असावी। आणि हे सगळं जाणीव करूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। ह्या सर्व गोष्टी मी यासाठी सांगतोय की मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच मला एक अशी आमच्या विभागात अशी एक घटना घडली। नवरात्र होती आणि नवरात्रीच्या दिवशी मित्रांनो, मी मंदिरमधून बाहेर आल्याच्या नंतर माझी मैत्रीण, माझी मित्रमंडळी बाहेर बसलेले होते मंदिराच्या बाजूला, तर त्यांनी मला बोलवलं की दादा इकडे, तर मी म्हटलं काय झालं, मग त्यांनी मला दाखवलं एका कोण्यामध्ये। मित्रांनो, जिथे कचरा टाकलेला होता, जिथे कचरा वगैरे टाकलेला होता, जिथे सर्व जे आपले बोलतो ना आपल्या परिसरातला कचरा कुंडी असते, तिथे मित्रांनो आपल्या महाराजांची एक मूर्ती पडलेली होती।
आणि एक छोटस मंदिर होतं जे घरातून कुणीतरी आणून तिथे टाकलेलं होतं. महाराजांची मूर्ती होती, साईबाबांची मूर्ती होती, अशा देवदेवतांच्या छव्या पण तिथे अशा पडलेल्या होत्या. तर महाराजांच्या मूर्तीला थोडी इजा झालेली होती. मित्रांनो, मी मुद्दाम माझ्या व्हिडिओमध्ये तो फोटो तुम्हाला दाखवत नाही की ती मूर्ती दाखवत नाही, कारण माझी मला शरम वाटते की आपल्या समाजामध्ये पण असे लोक आहेत. मित्रांनो, तुम्हाला कितपत योग्य वाटते की तुमच्या मुलामध्ये एखादं, तुमच्या घरामध्ये एखादं लहान बाळ असला, त्याचं कुठल्या लहान बाळ किंवा कोणी कोणी तुमच्या घरातलं एक सभासद असला, त्याचं ऍक्सिडेंट झालं किंवा काय झालं, त्याचा त्या ऍक्सिडेंटमध्ये हात गमावला किंवा पाय गमावला, तर त्याला आपण टाकून देणार आहोत का? आपण त्याची जे काय संभाळ करतो त्या पद्धतीने आपण करतोच ना. पण मित्रांनो, अशा जर मूर्त्या, असे जर देवदेवतांचे फोटो आपण घरात आणतो, त्यानंतर त्याचं तूटफूट झाल्याच्या नंतर आपण कचऱ्यात टाकून देतो, हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? हे मला माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमेंट बॉक्समधून कळवा. पण माझी सर्वांना मित्रांनो एक विनंती आहे की जर आपल्या घरामध्ये आपण छत्रपतींचे किंवा महापुरुषांचे जर फोटो वगैरे लावत असाल किंवा मूर्त्या वगैरे बसवत असाल, तर मित्रांनो कृपया माझी सर्वांना मनपूर्वक विनंती आहे की कुठल्याही प्रकारची त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला इजा झाली ना, तर त्याचा सन्मानपूर्वक कुठेतरी विसर्जन व्हावं किंवा सन्मानपूर्वक कुठेतरी त्याचं मार्गाला लावावे. असं कुठेतरी कचऱ्यात टाकून ठेवणं किंवा कुठेतरी फेकून देणं हे एकदम साफ चुकीचं आहे. कारण मित्रांनो, ज्या छत्रपतींनी एवढे वर्ष शत्रूशी झुंज देऊन हे स्वराज्य उभं केलं, ह्या त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आणि त्यांच्यामुळे आज आपण या स्वराज्यामध्ये ताठमानेने सगळीकडे फिरतोय, वावरतोय, अशा छत्रपतींचं कुठेतरी आपण अपमान करतोय असं मला तर वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो, माझी सर्वांना एक मनपूर्वक विनंती असेल की अशा प्रकारच्या कुठे जर तुम्हाला मूर्त्या भेटल्या, गणपतीचे असो, साईबाबांचे असो, कुठल्याही देवदेवतांचे, कुठल्याही देवदेवतांचे असो किंवा महापुरुषांचे असो, जर अशा इजा झालेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या मूर्त्या जर कुठे पडलेल्या भेटल्या, तर माझी सर्वांना विनंती आहे की मित्रांनो, ती मूर्ती तुम्ही घ्या, तुमच्याकडे जवळ घ्या. आणि तुम्ही जेव्हा इकडे समुद्राच्या किनाऱ्याला जाता किंवा नदी किनाऱ्याला जाता, त्या समुद्रामध्ये किंवा अशा नदीमध्ये सन्मानपूर्वक त्याचा विसर्जन व्हावं असं मला तर वाटतं. किंवा लोक काय करतात, घरातली मूर्ती तुटली मग कुठेतरी झाडाखाली नेऊन टाकायची, कुठल्या तरी कोपऱ्यात नेऊन टाकायची, तर असं होता कामा नये. कारण ज्याच्यावरती आपण एवढं प्रेम करतो, प्रेमाने आणलेली असते ती वस्तू घरामध्ये, ती आपण कुठेतरी कचऱ्यात टाकणं हे योग्य नाही. याचं उदाहरण म्हणजे मित्रांनो, आपल्या मी अगोदरच सांगितलंय की आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं कुठलं ऍक्सिडेंट झालं किंवा काय झालं, पाय गमावला, हात गमावला, तर त्याला आपण कचऱ्यामध्ये टाकत नाही, त्याचं आपण संगोपन करतोच ना. मग अशा मूर्त्यांचं, ज्यांनी आपल्या, ज्यांचे उपकार आपल्यावरती आहेत, त्या महापुरुषांचं कुठेतरी आपण असं कचऱ्यामध्ये टाकून किंवा इकडे तिकडे टाकून हे अपमान करतो असं मला उत्तर वाटतं. शिवाजी जयंती असते, लोक शिवाजी महाराजांचे झेंडे घेऊन मिरवतात, चांगली गोष्ट आहे. पण शिवजयंती झाल्याच्या नंतर कुठेतरी झेंडा तो इकडे तिकडे पडलेला असतो, तर असं करू नका की जेणेकरून महाराजांचं किंवा त्या देवदेवतांचं अपमान होईल, अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तर मित्रांनो, माझ्या घरची एक मी स्वतःची एक घडलेला प्रकार सांगतो. माझ्या घरी पण माझा मुलगा 12 वर्षाचा आहे, त्याने पण एक महाराजांची मूर्ती आणली होती, खूप आवड आहे, खूप त्याला महाराजांबद्दल पण प्रेम आहे. त्याने आणली होती, मस्तपैकी सजवून वगैरे ठेवली होती, पण साफसफाई करते वेळी मित्रांनो ती मूर्ती खाली पडली होती. आणि खाली पडल्याच्या नंतर त्या मूर्तीला हाताच्या बोटाला वगैरे थोडी इजा झाली होती. मग त्याने मित्रांनो काय केलंय माहिती आहे, ज्यावेळेस तो त्याच्या मामाकडे गेला, म्हणजे माझी सासरवाडीने त्याचा मामा मुरुड जंजिरा, जाते वेळी मित्रांनो तो स्वतः त्या मूर्तीला घेऊन गेला. मूर्तीला घेऊन गेल्याच्या नंतर त्याने ती मूर्ती तिकडे त्या समुद्रामध्ये सन्मानपूर्वक विसर्जन केली मुरुड जंजिराला, आणि तिकडून येते वेळी नवीन मूर्ती घेऊन आली महाराजांची. मी तुम्हाला दाखवीन माझ्या या व्हिडिओमध्ये.
म्हणून असं मित्रांनो, आपल्या घरामधून पहिलं हे सगळं घरचं वातावरण असं असलं पाहिजे. जर आपणच आपल्या मुलांसमोर असे देवदत्ताचे फोटो कुठे इकडे टाक किंवा तिकडे टाक, मग मुलं पण तेच करणार. म्हणून हे कुठंतरी आपलं थांबलं पाहिजे अशी माझी स्वतःची सगळ्यांना विनंती आहे. माझ्या चॅनलकडून, आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलकडून पण सर्वांना अशी विनंती आहे की असे जर कुठे महाराजांचे फोटो, देवदेवतांचे फोटो जर कुठे दिसले, तर मित्रांनो कृपया अशा फोटोंना सन्मानपूर्वक विसर्जन करा, की जेणेकरून आपल्या देवदेवतांचा, आपल्या महापुरुषांचा अपमान होईल अशा असं कुठलंही कृत्य करू नका. धन्यवाद. मित्रांनो, बघू शकता आपण इथे गणपतीची एक मूर्ती पडलेली आहे, परत साईबाबांची पण मूर्ती आहे, अजून एक अशी साईबाबांची आहे, ते पण छबी आहे साईबाबांची. तर या सर्व मूर्त्या मी आता घेऊन समुद्रामध्ये विसर्जन करणार आहे. मित्रांनो, या अगोदर भेटलेली ही महाराजांची मूर्ती आहे, बघू शकता ही पण अशी कचऱ्यामध्ये पडलेली होती. बाबांची मूर्ती आहे, ही एक बाबांची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, साईबाबांची मूर्ती आहे, अशा ह्या मूर्त्या इथे सगळ्या देवांच्या आहेत, महापुरुषांच्या पण मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्या मूर्त्या मी घेतल्या आहेत, ह्या मूर्त्या घेऊन मी समुद्रामध्ये प्रॉपर व्यवस्थितरित्या त्यांचं विसर्जन करणार आहे. मी चाललोय आता मलाडच्या अप्सा बीच येथे घेऊन जातो आहे या सर्व मूर्त्या. अजून जर मला कुठे असं रस्त्यामध्ये जर कुठे सापडलं तर ते मी ते सर्व घेऊन प्रॉपर ते अप्सा बीचवरती जाऊन त्या समुद्रामध्ये विसर्जन करणार आहे. मित्र हो, आत्ता मी या मूर्त्या विसर्जन करणार आहे. पण मित्रांनो, खरंच मला खूप दुःख वाटलं ज्या दिवशी मी महाराजांची मूर्ती त्या कचरा कुंडीच्या बाजून उचलली, त्यावेळेस खूप एकदम कसंच तरी वाटलं होतं की काय म्हटलं, कुठे काय चाललं आहे. मग मला थोडं गहिवरून आल्यासारखं झालं होतं, परंतु मी ती मूर्ती तिथेच न ठेवता ती मूर्ती सुरक्षित माझ्या घरी आणून ठेवली होती. जवळजवळ नवरात्रीपासून ते आजपर्यंत मी माझ्या घरी सांभाळून ठेवली होती. भरपूर लोकांचं सजेशन घेऊन ती मूर्ती मी आज या समुद्रावरती विसर्जन करण्यासाठी. तर माझी सर्वांना विनंती आहे की मित्रांनो, अशा देवदेवतांच्या, महापुरुषांच्या ज्या मूर्त्या वगैरे असतील तर कुठेही तुम्ही अशा टाकू नका, त्या व्यवस्थित रित्या विसर्जन करा. किंवा जिथे तुम्ही जात असाल गावाकडे नद्या असतात, मुंबईच्या ठिकाणी जर असाल तर इकडे समुद्र वगैरे असतात, तर अशा ठिकाणी तुम्ही त्या मूर्त्या मित्रांनो विसर्जन करा, जेणेकरून आपल्या महापुरुषांचं आणि आपल्या देवदेवतांचं कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही आणि अपमान होणार नाही. तर मित्रांनो, मी आता करतोय या मूर्त्यांचं, सर्व मूर्त्यांचं विसर्जन.
मित्रांनो, तर मी या मूर्त्या या समुद्रामध्ये आज विसर्जन केलो आहे. मित्रांनो, मला माहिती नाही मी केलेलं हे कार्य चांगलं आहे चुकीचं आहे की चांगलं आहे ते या समुद्र देवतेलाच माहिती. कारण मला जे वाटलं, मला जे माझ्या मनात जे जी भावना होती महाराजांबद्दल किंवा देवदेवतांबद्दल, ती कुठेतरी मला असं वाटलं की हे असं होता कामा नये, म्हणून ती मी चांगल्या रीतीने ह्या देवांचं या समुद्रामध्ये आज विसर्जन केलं आहे. तर मित्रांनो, तुम्हीही असं कुठे आपल्या देवदेवतांच्या मूर्त्या वगैरे कुठे अशा महापुरुषांच्या मूर्त्या वगैरे कुठे तुम्हाला दिसल्या, तर त्या प्लीज अशा इकडे तिकडे कुठल्या कोपऱ्यामध्ये की कुठल्या तत्र्यामध्ये अशा असतील, एकदम चांगल्या बोलतात ना, एकदम खंडार परिस्थितीमध्ये असतील, तर त्या मूर्त्यांना व्यवस्थितरित्या घ्या, आपल्याकडे घ्या आणि समुद्रामध्ये येऊन या विसर्जन करा. धन्यवाद.